आतापर्यंत नागानं बेडूक उंदीर सरडा यासारख्या प्राण्यांना खाल्ल्याचं तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं असेल. मात्र कोल्हापुरात चक्क एका नागानं सापाला गिळल्याचं उघडकीस आलंय. एका सापानं दुसऱ्या सापाला गिळल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील पोर्ले तर्फे ठाणे इथं घडलेली आहे. नाग हा मुख्यत्वे बेडूक उंदीर सरडा यासारखे प्राणी भक्ष्य करतो. मात्र नागानं घोणस जातीच्या सापाला गिळल्याचं समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. श्यामराव चेचर यांच्या गोठ्यात नाग फणा काढून उभा होता, त्यामुळे त्याच्या सुटकेसाठी श्यामरावांनी सर्पमित्रांना बोलवलं. सर्पमित्र आणि चेचर यांनी हा नाग पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्याचं ठरवलं. त्याचवेळी नागानं गरळ ओकण्यास सुरुवात केली. इतक्यात या नागाच्या जबड्यातून भला मोठा मृत पावलेला घोणस जातीचा साप बाहेर पडताना दिसला. या अनोख्या प्रकाराची चर्चा लगेचच परिसरात सुरू झाली. हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. त्यांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली. जर सापच दुसऱ्या सापाला खात असेल तर अन्न साखळी धोक्यात आल्याचं सर्पमित्रांचं म्हणणं आहे.